प्रकल्पाच्या संबंधी आज माननीय मुख्यमंत्र्यांनी जे सभागृहात विधान केलं ते पूर्णतः दिशाभूल करणारं होतं. 32-1 प्रस्ताव अधिसूचना रद्द करावी नाणार प्रकल्पाच्या जमीन अधिग्रहणाची ही माननीय मुख्यमंत्री सांगतात माझ्याकडे आलेली आहे. परंतु ते असंही सांगतात की समन्वयानं आणि चर्चेतून मी हा प्रश्न सोडतो. एका बाजूला सभागृहात हे भाष्य करायचं आणि दुसऱ्या बाजूला दिल्लीमध्ये मात्र जाऊन करार करायचा ही महाराष्ट्राच्या जनतेची केलेली फसवणूक आहे. शिवसेनेचे मंत्री केंद्रामध्ये आहेत एक शब्द बोलायला तयार नाही. राज्याच्या मंत्रिमंडळात शिवसेनेचे मंत्री बसतात ते काय फक्त बिस्किट खायला जातात का? एक शब्द बोलत नाही. राज्याचे उद्योग मंत्री सांगतात की मी सही केलेली आहे, त्यांच्या सहीला कुठली किंमत नाही आहे. आणि मग अशा प्रकारे नाणारवासियांची फसवणूक जी सध्या सुरू आहे ती सेनेकडूनच सुरू आहे, भारतीय जनता पक्षाकडूनच सुरू आहे. आणि नाणार प्रकल्पाबद्दल आज मुख्यमंत्र्यांचं विधान हे पूर्णतः दिशाभूल करणारं होतं. सभागृहामध्ये शिवसेनेचे नेते आमदार नाणार प्रकल्पासाठी घोषणा देतात आणि त्यांचे मंत्री शिवसेनेचे सभागृहामध्ये बिल मांडतात. म्हणजे एकाच सरकारमध्ये हा तमाशा पहिल्यांदा आम्ही पाहतो की एकाच सत्ता पक्षातले आमदार सरकारविरोधी घोषणा देत आहेत आणि त्याच पक्षातले मंत्री सभागृहामध्ये कामकाजात भाग घेतात. महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की एवढी मोठी फसवणूक आत्तापर्यंतच्या कोणत्याही सरकारकडून राज्याच्या जनतेत झाली नाही. आज मात्र नाणार प्रकल्पाच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी केलेलं विधान हे पूर्णतः दिशाभूल करणारं आहे. अधिसूचना रद्द झाली पाहिजे, ती रद्द करण्याची घोषणा सभागृहात त्यांनी केली पाहिजे ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी होती. मात्र पुन्हा एकदा या सरकारनं जुमलेबाजी केलेली आहे एवढंच मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे.